दरम्यान मुंबईमध्ये सकाळच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात. मुंबईमध्ये दोन दिवस पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र आज सकाळी पुन्हा एकदा तुफान पाऊस झाला, त्यामुळे हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचू लागलेलं आहे. तर परळ भागातही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे वाहतुकीचीही कोंडी झाली होती. तर मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात. पावसामुळे काही ठिकाणी पाणीही साचलेलं आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघू शकताय. तर तिकडे चंद्रपूरला रात्री मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. शहरातील अनेक रस्तेही पाण्याखाली गेले, तर शहर वाहतूक पोलीस कार्यालय सुद्धा जलमय झालं होतं. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस निरीक्षकांचा कक्ष पाण्याखाली आला होता. तर सध्या चंद्रपुरात पावसानं विश्रांती घेतली आहे. तर दुसरीकडे वाशिममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रिसोड मालेगाव राष्ट्रीय महामार्गानजीकच्या जमिनी खरडून निघाल्यात. रस्त्याची अर्धवट कामं आणि रस्त्यालगत कंत्राटदारानं नाल्याचं काम न केल्यामुळे या जमिनी खरडून गेल्यात. मागील वर्षी या ठिकाणी पावसामुळे जमिनी खरडून शेतीचं नुकसान झालं होतं, मात्र संबंधित विभागानं कोणतीच उपाययोजना केली नसल्यामुळे यंदाही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तर तिकडे बीड जिल्ह्यामध्ये यंदा मॉन्सूननं जोरदार सुरुवात केलेली आहे. दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी झाडंही उन्मळून पडली आहेत. मुसळधार पावसामुळे बीडच्या केज तालुक्यामध्ये असणाऱ्या येडेश्वरी सहकारी साखर कारखान्यातील तब्बल 30,000 साखरेची पोती भिजलेली आहेत. यामध्ये कोट्यावधी रुपयांच्या साखरेचं नुकसान झालंय.